लाडक्या बापाच्या आगमनाला अवघे काही तासच उरलेले आहेत आणि म्हणूनच गणेश मंडळ जी आहे ती आपल्या तयारीवरून एक शेवटचा हात फिरवण्यात मग्न दिसत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने देखील आपला जो देखावा आहे त्याची तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात मग्न असणारे जे कार्यकर्ते आहेत ते आपण इथे बघू शकता. मंडळाची खरं तर खासियत ही आहे की दरवर्षी मंडळ भारतातील विविध ज्या वास्तू आहेत मग त्या पौराणिक वास्तू असतील किंवा ऐतिहासिक वास्तू असतील त्यांचे जे प्रतिकृती आहेत ती बनवताना किंवा ते सादर करताना दिसून येतं. परंतु यावर्षी या परंपरेला एक फाटा देत गणेशाचं जे स्थान आहे असं गणेश स्वानंद महल तो यावर्षी मंडळाने साकारलेला आहे. मुद्गल पुराणाचा आधार घेऊन हा जो महल आहे हा साकारण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता अत्यंत सुंदर असं नक्षीकाम जे आहे या पूर्ण महलाच्या खांबांवरती आणि छतावरती करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुंदर अशी झुमरांची जी आरास आहे ती करण्यात आलेली आहे. मुघल पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणेच या मंडळाने देखील या महलामध्ये 7 मजले जे आहेत ते उभारलेले आहेत. जवळपास 90 फूट उंच आणि 50 फूट लांब असा हा जो महल आहे हा इथे साकार करण्यात आलेला आहे. आणि या पुराणाचाच आधार घेत माणिक या रत्नावरती असणारी अशी जी गणेशाची एक जागा आहे बसण्याची ती गणेशाचं सिंहासन असं म्हणता येईल ते इथे साकारण्यात आलेलं आहे. एकूणच दरवर्षी मंडळ जे आहे ते कुठल्या तरी मंदिराची प्रतिकृती साकारत असतं परंतु यावर्षी ही जी काल्पनिक प्रतिकृती आहे ही साकारत आहे मंडळ. त्यामुळे ही प्रतिकृती जेव्हा पूर्ण होईल आणि जेव्हा या प्रतिकृतीची रोषणाई होईल तेव्हा ही प्रतिकृती पाहणं नक्कीच एक आनंदमय आणि नक्कीच एक उत्सुकतेचं असं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.